नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आजची सकाळ एवढी खूप सुंदर होती ना की विचारू नका. मस्तपैकी छान अशी थंडी पडलेली आणि त्या थंडीतल्या धुक्यांमधून खरं तर आमच्या घरी श्री महालक्ष्मी आल्या होत्या. म्हणजेच कसं आहे, अंबाबाईचा गोंधळ घालणारे काही सरावंदे म्हणतात आमच्याकडे, काही त्यांना सकाळी सकाळी येतात म्हणून भूते देखील म्हणतात. तर ते मंडळी येतात आणि प्रत्येक गावच्या घरोघरी गोंधळ घालतात आणि ही प्रथा फार जुनी आहे, फार काळापासून चालत आली आहे. तर ही पद्धत प्रत्येक गावांमध्ये कोकणातल्या आहे असं मी नक्कीच म्हणेन, कारण आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात तर बऱ्याच ठिकाणी भूते किंवा सरावंदे येऊन सकाळी सकाळी तो गोंधळ, अंबाबाईचा गोंधळ घालण्याची प्रथा आहे. सो मंडळी, हा व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे सकाळी कशी सुरुवात झाली ते ह्या व्हिडिओला आपण अशी सुरुवात करतोय. तर मंडळी, तुम्हाला अंबाबाईचा गोंधळ कसा वाटला हे कमेंट करून कळवा. आत्ता मी चाललो आहे, माझी आई हळद काढायला गेली आहे. जसं आम्ही हळद लागवड करतो दरवर्षी एक छोट्याशा प्रमाणात, म्हणजे आमच्या घरी जेवढी वर्षभरासाठी पुरेल, म्हणजे आता गेल्या वर्षीचीच हळद एकदम दोन भरण्या अजून उरल्यात, म्हणजे एवढी हळद आम्हाला पुरेशी होते वर्षभरासाठी. तर तेवढी आम्ही लागवड करतो आमच्या छोट्याशा जमिनीत. तर आता आई खोदायला गेली आहे, तर ते देखील आपण बघूया कशी खोदतायत ती, आणि मी देखील तिला आईला मदत करणार आहे. चला तर बघा मंडळी, पावसाळ्यामध्ये पूर्ण गवत गवत वाढलेलं तिकडे. आता बघा, केळफूल आले होतं एकदा मागे तिथे, पण ते देखील आपण पाहिलं पण कदाचित शूट करून दाखवलं नसेल. तिकडे आता रानकेळ आली आहे. अरे केळ आहे की रानकेळच आहे ना ते पण? चवई चवई तीच रानकेळ. आणि बघा, आमचं आंब्याचं झाड आहे ना, आम्ही फांद्या मारल्यात कारण ते भरपूर डेंजरस झालं होतं, त्याच्यामुळे तेवढ्या फांद्या कापाव्या लागतात. सगळ्या वेली दिसतात ना, ह्या रत्ताळ्याच्या वेली आहेत. बघा, आईने ऊस पण लावला, दिवाळीत लागतो ना मला जरा ऊस आहे. इकडे इकडे हे काहीतरी वेगळं आहे. आई, ही पण हळद आहे काय? कोलजन. कोलजन म्हणजे जे सुंट कोलजन त्या टाईपचं ना? बरोबर, हे कोलजनचं झाड आहे बघा, हे पण आयुर्वेदिक आहे. होय, चला. हा बघा, पपया रुजला, हे दोन पपई आले. पपईचं झाड आलंय बघा. हा, बापे आहे की बाईक, म्हणजे याच्यामध्ये देखील पपयामध्ये देखील नर आणि मादी असतं. सो हे दोन पपईचे झाड आले. चला, ही जी हळद आहे ना, ते आईने पानं सगळी साठवून टाकलेत. आणि बघा, आता फक्त रूट्स काढायचे आहेत. आईने खोदायला सुरुवात केली. आई, खत खताला सुरुवात कर, हळूहळू कर, मी नंतर मग पुढचं खतो. ॲक्च्युली गेल्या वेळी ना इकडे एक मांडूळ जातीचा साप आम्हाला याच्यामध्ये भेटलेला, त्याच्यामुळे आता हळूहळू खोदून काढायला लागेल. झाले की नाही व्यवस्थित? नाही झाले बरोबर. बघूया यावर्षीची हळद कशी होय झाली ते तुम्हाला दाखवूया, मात्र चांगले आले की नाही किंवा कसं काय. मुळं धरलीत नाही वाटतं व्यवस्थित. तिकडून सुरुवात करायची, इकडून बघू दे. एवढं खास धरलंय नाही ना, बारीक हळद धरली यावेळी आहे ना. हे बघा, छोटी हळद. हे बघा, बघूया आता ह्यावर्षी हळदीचं उत्पन्न कसं काय. नाही तर गेल्या वेळी चांगली मोठी मोठी धरली होती आहे. हे बघ, आता धरायला वेळ होता वाटतं आहे. हे बघ, अजून मुळं धरायची होती, बघ अजून धरली असती बघा. ही मातीमध्ये असून देखील हिचा सुगंध एक वेगळा सुगंध होतो, मातीच्या सुगंधासोबत एवढं पॉवरफुल. हळदीचं म्हणतात ना पीक असतं किंवा मग हे मुळं असतात. मला तर कच्ची खायला भरपूर आवडते. सोनालीला सांगतो, याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकायचं, म्हणजे कच्ची कापायची आणि याच्यामध्ये लिंबू आणि मीठ टाकायचं आणि अशीच कच्ची खाऊन टाकायची, भारी लागतं. कधीतरी करून बघा. चला, हे आपण रोवल्यामध्ये ठोके. यावर्षीची बारीक हळकुंड आली आहेत.
मोठी जाडी जाडी आलीत ना, पण हे आहे बारीक आहेत ना ते, पण चांगली. याच्यात कर्क्युमिन म्हणतात ना ते चांगलं असतं, चांगलं पिवळं पिवळं जरा टाकले तरी चांगले होते ते. चला आपण गोळा करू एक एक, रोळ्यात टाकूया. या हळदीचं लोणचं देखील खूप उत्तम होतं. दे बारीक धरली आहे ना थोडीशी. भुरीची आहे ना, राखेच आहे. घट्ट घट्ट आपण लावली काय, तेव्हाच त्यांना पसरायला वेळ नाही भेटला ना, म्हणजे पसरायला तेवढं हे नाही भेटलं, जागा नाही भेटली कदाचित. आम्ही घट्ट घट्ट लावली, गेल्या वेळी थोडीशी लांब लांब लावली होती, त्याच्यामुळे चांगली मुळं धरली होती हळदीची. आता बघा हे पुढे आपण गोळा करून ठेवतो. गेल्या वर्षीचा डबा आहे ना अजून, बस होईल तेवढी आपल्याला. चला थोडस मी देखील खोदायला घेतलंय, खोदून खोदून काढूया आपण हळदीचे हळकुंड. एवढा एवढे थोडस उत्पन्न आम्हाला कमी झालंय. पाळ भरपूर गेलेत खाली. सो मंडळी, फायनली हळदीचे वोंडे आहेत ना ते खतून झालेत, बघा खोदून झालेत. आणि बघा जाम दमायला झालं गाव, बऱ्याच दिवसाने अंग मेहनत झाली खरं तर शेतामध्ये, पण जरा रिफ्रेश देखील वाटतं आहे. आमची हळकुंड केवढी साठली, यावेळी कमी आली आहे. गेल्या वेळी 2 हारे झाले होते ना, यावेळी 1/2 हारा पण नाही झाला आहे. यावेळी उत्पन्न कमी आलं. आम्ही एवढ्याच दल्यामध्ये एवढ्याच भागामध्ये खरं तर हळदीची लागवड करतो. गेल्या वर्षी भरपूर उत्पन्न मिळालं होतं, पण यावर्षी बघा सगळीच बारीक हळद आहे. कांदे भरपूर निघालेत ना पण लागवडीसाठी, कांदे भरपूर निघाले. पुढच्या वर्षी बघूया आता कसं काय आपण लागवड करू ते. चला आता एवढी हळद आपण घरी घेऊन जाऊया. आई घरी घेऊन नंतर काय धुवायची ना. आणि धुवून मग काय करायचं, परत सुकवायची, कापायची आणि सुकवायची, नंतर कांडायची, नंतर वाटायची. अच्छा कशामध्ये वाटतात काय? आता चक्कीमध्ये, पहिली व्हायनात वाटी. अच्छा मुसळाने एवढी फुटली होय. बरोबर, आता चक्क्या झाल्या ना, आता चक्कीवर हळद नाही तर. बरोबर, चला बल्लू आलाय. बल्लू ऐक, आमचा शाणा कुत्रा आहे. बल्लू फक्त कोंबडी पळवतो, कोंबड्यांना पिटाळतो, पण शाणा. याचा लहानपणीचा फोटो देखील माझ्याकडे आहे. 1 वर्ष झाला असावं या कुत्र्याला, बघा वाढ बघा छान आहे पण. चला समोरच मुलं क्रिकेट खेळत आहेत, आज शाळेला सुट्टी आहे ना. तर मंडळी आज आपण जी हळद काढली ना ती आता आई आहे ना गरम पाण्यामध्ये ओतते. उडू दे काय नाही, भरपूर कडक पाणी आहे त्याच्यामध्ये टाकते. कारण त्याला माती वगैरे असते ना ती साफ करून घ्यावी लागते प्रॉपरली. आई जाम गरम पाणी आहे ना, आता ही गरम पाण्यातून काढून नंतर मग सुकवशील ना, कापायची. अच्छा हे स्वच्छ धुवून काढायची ना पण. बरोबर, बघा हे सगळे घाण आहे ते दोनदा तोंड गरम पाण्यात राहू द्यायची. किती वेळ ठेवायची अशी गरम पाण्यात? ती असू द्यायची थोडी, एकदा शिजवलेली मार्गावर ना चव नाही आली ती. अच्छा जास्त शिजवायची पण नाही ना, शिजवायची पण नाही. बरोबर, सुगंध तर अप्रतिम होत आहे. तर मंडळी हे आता हळद आहे ना आपण गरम पाण्यात टाकून ठेवली आहे. आता ही ना उद्या काय त्याच्यावर प्रोसेस होईल ना ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवू.
बघा संध्याकाळची वेळ आहे, छानपैकी ऊन कमी झालं आणि गावाकडे बघा असं छान असं वातावरण आहे. आजची सकाळ खरं तर कशी सुरुवात झाली हे मी तुम्हाला सांगितलं. आता ह्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण चहा आणि जे पोहे असतात भाताचे, राईस फ्लेक्स म्हणतात त्याला, ते खाणार आहोत. दिलेस ना पूर्ण टाकलेस, हुंबळले सगळे. बघा चहामध्ये पोहे टाकून पूर्ण नरम पण झाले ते. या मंडळी चहा आणि पोहे खायला या. या मंडळी चहा आणि पोहे खायला या, संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळी असं नाश्ता काय गावाकडे तसं चहा आणि पोहे. आणि सध्याच्या थंडीच्या दिवसांमध्ये ना, फार पूर्वी मी माझ्या लहानपणी बघितलं आहे की उकळीमध्ये पोहे काढले जायचे किंवा कुठले जायचे अशी आठवण झाली. पण आता हे चक्कीमध्ये नेतात भात, जे आपले भात वगैरे असतं ना ते उंबाळून किंवा मग गरम करून चक्कीमध्ये नेतात आणि त्याचे पोहे बनवतात. छान झालं. या मंडळी चहा आणि पोहे खायला जांबारी. तर मंडळी चला, हळद तर आपली आजची काढून झालेली आहे. खरं तर आई माझी आहे ना, पारंपरिक पद्धतीने हळद लागवड करते आणि ती हळद काढणी करते. खरं तर ह्या वर्षी उत्पन्न थोडंसं कमी आलं, नक्कीच निराशा झाली, कारण माझी मेहनत नव्हती, माझ्या आईची मेहनत होती त्यामागे. त्याच्यामुळे मला थोडीशी नाराजी वाटली की बाबा देवाला आपण प्रार्थना करू, बाबा आई मेहनत करते, थोडंसं जास्त तरी तिच्या हातचं पीक दे असो. पण नेचर नेहमीच आपल्याला म्हणतात ना, जेवढं हवं तेवढंच देत असतं, एवढं मात्र खरं. गेल्या वर्षी थोडेसे जास्त पीक दिलं होतं, त्याच्यामुळे गेल्या वर्षीचे बरणे अजून पण हळदीच्या तसेच आहेत. त्यामुळे कदाचित यावर्षी थोडंसं कमी पीक दिलं आहे. पण फायनली हळद ही म्हणतात ना आपल्या जेवणामध्ये सर्रास आपल्या स्वयंपाकघरामध्ये असते आणि हळदीचं एक वेगळंच औषधी गुणधर्म किंवा वेगळंच महत्त्व आहे. इतर विधी इतर विधींमध्ये देखील हळदीचा वापर होतो, हळकुंडाचा वापर होतो, लग्नकार्यात देखील हळकुंड बांधलं जातं किंवा हळद लावली जाते. किती बोलाल तेवढंच कमी आहे या हळदीविषयी. मंडळी आपण नेहमीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून गावाकडच्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आय होप या हळद काढणीचा व्हिडिओ किंवा सकाळी आलेले श्री महालक्ष्मीची जी परंपरा होती, सरोंदे सरावंदे म्हणतात आमच्याकडे किंवा भूते म्हणतात, तर ते येण्याची प्रथा आणि आजचा हळद काढणीचा दिवस ह्या थोडक्यात आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या प्रथा चालीरीती किंवा मग हळद काढणीचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन कोणी चॅनलवरती आला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया कोकणातल्या आणखीन एका अशा व्हिडिओमध्ये. आता हळद उद्या आपण बघूया कशी काय आई काय प्रोसेस करते त्याच्यावर, तर जमलं तर तो देखील व्हिडिओ बनवू. भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, येवा कोकण आपलं जसा, काळजी घ्या.